साडी कशी खोजून ठेवली ती खाली कर ना ती. राहू दे, काम करताना बरी पडते. अजून मूड ठीक झालेला दिसत नाही तुमचा. माझ्या मूडला काहीच झालेलं नाहीये. काल रात्री सांगितलंय मी तुम्हाला. सरिता अहो काम करायचे नंतर पसारा आवरता आवरत. एक इथे बस, इथे बस, शांतपणे बस. मला सांग काय झालंय तुला. अगं इतकी अपसेट काय आहेस तू मग. सरिता काय तू बोलणार आहेस का माझ्याशी. सरिता का प्रत्येक गोष्ट तुझ्याकडून शपथ घालून वधून घ्यावी असं नातं राहिलंय का आपलं औपचारिक. नाही ना. हे बघ एक गोष्ट तुलाही माहिती आणि मलाही माहिती. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण मागण्याचा हक्क मी तुला दिलेला आहे, आहे की नाही. बोल ना ग काय झालंय. सरिता काल कृतिकाचा फोन आला होता मला. तुमच्या शर्टच्या खिशात मला ज्या फिल्मची जी तिकीटं मिळाली तीच फिल्म त्याच थिएटरला 6च्याच शोला कृतिकाने सुद्धा पाहिली होती. तुला काय म्हणायचं सरिता. नाही मला काहीच म्हणायचं नाहीये. या सगळ्या प्रकारातनं जो काय अर्थ निघतोय तो तुमचा तुम्ही काढा. सरिता मी तुला कालही सांगितलं होतं, मी तुला आत्ताही सांगतोय, मी खरंच पिक्चरला गेलो नव्हतो आणि कृतिका बरोबर तर नाहीच नाही. अगं आमच्या हॉस्पिटलमध्ये ती इमर्जन्सी केस आली होती, मी हॉस्पिटलमध्ये होतो ग. आणि कृतिका. अगं ती गेली असेल ना पिक्चरला, पण ती कुणाबरोबर गेली वगैरे मला खरंच काही नाही ग माहीत. मग ती तिकीटं तुमच्या खिशात कशी आली. अगं नजर चुकीनं होऊ शकतं ना असं. तिने तो मेल नाही का दिला तुझ्यासाठी, तर तो मेल देताना कदाचित ती तिकीटं त्याच्याबरोबर आली असतील चुकून. कमॉन सरिता, इतकाही विश्वास नाही आहे माझ्यावर. उगाच असं काहीतरी विचारत बसू नका मला. आपल्या नवऱ्याच्या खिशात फिल्मची 2 तिकीटं मिळाल्यावर बायकोच्या मनात काय काय विचार येतात ना, हे बाईच्या जन्माला आल्याशिवाय नाही कळणार तुम्हाला. सरिता एखाद्या सर्वसामान्य बाईनं हे म्हटलं असतं ना तर ठीक होत, पण तू हे माझ्या बाबतीत. स्वतःच्या कुंकवाचा प्रश्न येतो ना तेव्हा जगातली कुठलीही बाई अगदी सर्वसामान्य पातळीवरच उतरते. मी तुम्हाला 100 वेळा सांगितलंय की तुमच्या आणि कृतिकाच्या बाबतीत मी तटस्थ नाही राहू शकत. नाही तुम्ही गेला असाल ना तिच्या बरोबर फिल्मला तर मला तसं स्पष्ट सांगा, पण माझ्यापासून असं लपवून ठेवलं ना की त्रास होतो मला या सगळ्या गोष्टीचा. सरिता तू एक काम कर, तू तू आत्ता माझ्याबरोबर माझ्या हॉस्पिटलमध्ये चल. तिकडे आमचं इमर्जन्सी नाईट ड्युटीचं एक रजिस्टर असतं वेगळं ठेवलेलं. तिकडे ड्युटीवर असलेल्या नर्सला विचार, तिथल्या डॉक्टर्सना विचार, मग खात्री पटेल तुझी. हे बघ आता या घडीला मला ना हे एवढंच सुचतंय. सरिता सरिता तुझा विश्वास बसण्यासाठी मी अजून काय करू सांग ना. काय करू नका, फक्त एकदा जवळ घ्या मला, सगळं समजून येईल.